ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 वाढदिवसानिमित्त लोकसत्त्याने तयार केलेल्या अष्टावधानी या विशेष पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पुण्यामध्ये पार पडलं. या कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती असं सांगितलं. याच वक्तव्यावरून आता भाजपाने उत्तर दिलंय. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण तरीही तुम्ही विचार करा असे मोदी यांनी सांगितले. राज्यात आमचेही काही जमत नव्हते अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे हा विचार भाजपा नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल. ही गोष्ट पवार यांनी प्रथमच या कार्यक्रमामध्ये जाहीर केली. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर पक्षाची भूमिका मांडताना पवार यांच्या राजकीय प्रवासातील संदर्भ देत टीका केली आहे. उपाध्ये यांनी 3 ट्वीट मधून भूमिका स्पष्ट केली. यापैकी पहिल्या ट्वीट मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली, पण पवार साहेब आणि विश्वासार्हता असं म्हणत खालील ट्वीट मध्ये काही संदर्भ दिलेत. वसंतदादा पाटलांनी मंत्रालयातच पवारांना विचारले की बंड करणार का, यावर छे विश्वास ठेवू नका असं सांगून पवार साहेबांनी दुसऱ्याच दिवशी बंड करून खंजीर खुपसतात हा पहिला मुद्दा मांडलाय. त्याखालोखाल त्यांनी वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केला असं दुसऱ्या मुद्द्यात उपाध्ये यांनी म्हटलंय. पुढे बोलताना उपाध्ये यांनी आपले गुरु यशवंतराव चव्हाण यांनी पडत्या काळात सोडले, सोनिया गांधींना विदेशी मुळावरून विरोध केला आणि त्यांच्याच सरकारमध्ये जाऊन बसले. आम्हाला विरोधात बसायचा जनादेश आहे असे सांगत 2019 शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले. ज्यांची कृती व उक्ती वेगळी राहिली, कायम त्यांचा मोदींनी ऑफर दिली यावर विश्वास कोण ठेवणार असं म्हटलं आहे. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये युती करून लढलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले. त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. याच दरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.